मराठे आणि सावंत दोघांचं अभिनंदन की तुम्ही अशी एक संकल्पना तयार केलीत आणि माझ्या माहितीप्रमाणे मला वाटतं पहिलीच ठिकाणी असं बघतोय मी की 100 कोटीचा क्लब पोटेन्शियल 100 कोटीचा क्लब तयार केला आहे आणि मला वाटतं तुम्ही लोकही भाग्यवान आहात की त्यांनी नाशिक निवडलं आणि तुम्हाला सगळ्यांना घेतलं. आता काही धुळ्याचे लोक आपले आहेत त्याच्यात. कारण मला स्वतःलाही असं वाटतं की बरेच वर्षापासून जगभरात फिरल्यामुळे असं ऐकतो की भारत हा गरीब देश आहे असं सगळ्यांना आपल्याला सांगण्यात येतं बरोबर. पण मला नाही वाटत भारत गरीब देश आहे, भारतातले लोक गरीब आहेत. भारत हा खूप श्रीमंत देश आहे कारण एवढी शतकानुशतकं लोकांनी लुटून त्याला नेलं आहे, आत्ता स्व लुटतायत, फक्त लुटणारे बदलले आहेत. पण तरी संपत्ती आपली काही कमी होत नाही देशाची, अजून भरपूर संपत्ती देशाकडं. पण भारतीय लोक गरीब आहेत आणि समाव त्यांची मानसिकता अशी आहे की ती गरीब राहण्यामध्ये आपल्याला आपण धन्य मानतो. मग त्याच्यात भक्तीचा मार्ग असेल, संत वाङ्मयाचा परिणाम असेल की एखादा माणूस श्रीमंत झाला याचा अर्थ त्याने काहीतरी चूक केली असणार, काहीतरी लफडं केलं असणार, काहीतरी इल्लिगल गोष्ट केली असणार, म्हणूनच श्रीमंत झाला, नाही तर श्रीमंत होणं शक्य नाही. आणि आपल्याला लहानपणापासून सांगण्यात आलं की सरस्वती आणि लक्ष्मी एकत्र नांदत नाहीत बरोबर. पण मला वाटतं आय टी इंडस्ट्रीने एक चांगलं केलं की आय टी इंडस्ट्रीने दाखवून दिलं गेल्या 1990 सालपासून 2010-15 काळ घेतला की सरस्वती आणि लक्ष्मी एकत्र राहू शकतात आणि श्रीमंत हे चांगल्या प्रकारे होता येतं. आणि प्रत्येक भारतीयाने मला वाटतं जर का देशसेवा करायची असेल तर स्वतः श्रीमंत होण्याचा मार्ग स्वतः निवडला पाहिजे आणि जर का श्रीमंत व्हायचं असेल तर उद्योगाशिवाय दुसरा पर्याय नाही आहे, नोकरी करून कोणीही श्रीमंत होत नाही. आणि त्यामुळे तुम्ही सगळे श्रीमंत होण्यासाठी धंद्यात पडला आहात असं एक पहिलं ॲझम्पशन मी धरतो की नुसतं समाजसेवा करण्यासाठी कोणी काही धंद्यात पडत नाही, तर मग ते एन जी ओ चालवतो आपण. आणि ते पैसा म्हणजे सर्व काही नाही आहे असं सगळेजण आपण म्हणतो, लहानपणापासून आपल्याला शिकवण्यात येतं की पैसा म्हणजे सगळं काही नाही. हे वाक्य जरी बरोबर असलं तरी ते कधी म्हणायचं आपल्याला माहिती पाहिजे. हे भरपूर पैसा जमवल्यानंतर म्हणायचं वाक्य आहे. आपण ते बरंच आधीच म्हणतो कारण तो मिळत नसतो आपल्याला पैसा. मग काहीतरी एक एक्सक्यूज म्हणून पैसा म्हणजे काही सगळं नाही असं म्हणून टाकतो आपण. त्यामुळे पैसा मिळवणं चांगल्या मार्गाने मिळू शकतो, ज्याच्याकडे विद्या आहे त्याला मिळू शकतो, सरस्वती आहे त्याच्याकडे मिळू, लक्ष्मी येते. याचं कारण आता जो एरा आहे तो सगळा नॉलेज इंडस्ट्रीचा आहे, म्हणजे एवढं तुम्ही नॉलेज वापराल त्याच्यामध्ये तुमचं. आणि ती कोणती इंडस्ट्री असेल, म्हणजे फक्त आय टी बेस्ड पाहिजे किंवा बायोटेक्नॉलॉजी किंवा नॅनोटेक्नॉलॉजी बेस्ड पाहिजे असं नाही, कोणती इंडस्ट्री असेल. आणि आत्ता मी गेल्या 1.5 तास ऐकतोय वेगवेगळी मॉडेल्स आणि आय एम व्हेरी इम्प्रेस की द वे इन विच पीपल हॅव फॉर्म देअर बिझनेसेस किंवा कॉन्सेप्ट. बरेचसे लोक, एक दोन लोक मला वाटतं सोडले तर बाकी सगळे पहिले एंटरप्रिनर्स आहेत, फर्स्ट जनरेशन एंटरप्रिनर्स आहेत. आणि त्यांचं स्वतःची जी प्रॉडक्टची कल्पना आहे किंवा जे काही त्यांनी चालू केलं आहे आणि प्रत्येकाची ॲम्बिशन 100 कोटी होण्याची आहे. तर पैसा जर का मिळवायचा असेल तुम्हाला, श्रीमंत बनायचं असेल, आणि ते स्वतः करतात असं नाही फार, तर पण पूर्ण समाजासाठी आणि देशासाठी श्रीमंत होणं आवश्यक आहे. कारण मागे मला असं विचारण्यात आलं होतं एका म्हणजे बॉम्बे युनिव्हर्सिटीचा कार्यक्रम होता आणि ते मला वाटतं व्हायरल पण झालं आहे तो स्पीचचा पीस माझा, की मराठी भाषेला महत्त्व कसं प्राप्त होईल. म्हटलं मराठी माणसं श्रीमंत होतील त्याला मराठी भाषेला महत्त्व प्राप्त होईल. प्रत्येक इंजिनियर मुलाला असं वाटतं किंवा मुलीला असं वाटतं की आपण जर्मन भाषा शिकावी का, तर मला एक दिवस मध्ये तरी जर्मनीत जाऊन काम करता आलं पाहिजे कारण इंजिनिअरिंग इज द बेस्ट इन जर्मनी. आता हा 12वीतला मुलगा आहे त्याला चायनीज शिकावं असं वाटेल कारण पुढचं आयुष्य हे जग हे चायनीज डॉमिनेटेड असेल, कारण चायनाची इकॉनॉमी आता एवढी वाढते आणि तर ती भाषा माहिती असणं मला आवश्यक आहे. आम्ही जेव्हा 83 साली कमर्शियल वर्ल्डमध्ये आलो त्याला जॅपनीज लोकांचा गळगळा होता आणि लोक जॅपनीज शिकत होते. सकाळी ऑफिसमध्ये आल्यानंतर कवायत करत होते का, तर जॅपनीज लोक कवायत करतात म्हणून. म्हणजे ज्याच्याकडे इकॉनॉमिक पॉवर असते ती संस्कृती ती भाषा आपोआप लोक शिकायला लागतात, ती समजते जगाला. त्यामुळे ते श्रीमंत होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. नुसती मराठी ज्ञानेश्वरांनी म्हटलं म्हणून अमृताची बोली असं नसतं, ते लोकांना पटायला लागतं की ही भाषा का शिकायला पाहिजे, तर त्या भाषेत काहीतरी व्हॅल्यू आहे
या लोकांना काहीतरी वेगळं समजतं, नाही तर आपली मराठी भाषाच मुळात इतकी कच्ची आहे की धंद्यात पडला म्हणतो आणि नोकरीला लागला म्हणतो आपण. आता नाशिकमध्ये परिस्थिती काय माहिती नाही, पण पूर्वी असं होतं महाराष्ट्रात की धंदा करणाऱ्या मुलाचं लग्न व्हायचं नाही मराठी माणसाचं. आणि मारवाडीमध्ये किती वेळा दिवाळखोर झाला याच्यावर मुलाची व्हॅल्यू ठरायची. जेवढा वेळ जास्त वेळ दिवाळखोर झाला तेवढी त्याची लग्नाची किंमत जास्त. बरोबर, म्हणजे त्याचा अर्थ तो हुशार आहे मुलगा. ती मानसिकता बदलणं पहिलं महत्त्वाचं असतं, आणि मला वाटतं ही मानसिकता तो ॲटिट्यूड येणं. आणि माझं स्वतःचं तरी असं म्हणणं आहे की पैसा जर का बनवायचा आहे आपल्या सगळ्यांना तर फक्त तीन वेज आहेत की ज्या दृष्टीने तुम्ही पैसा बनवू शकता. द ऑनली थ्री वेज, यू हॅव टू डू समथिंग बेटर दॅन अदर्स आर डुईंग, ऑर यू हॅव टू डू समथिंग डिफरंट दॅन वॉट अदर्स आर डुईंग, ऑर यू हॅव टू डू समथिंग न्यू वॉट अदर्स आर डुईंग. ओके, तर सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये आम्ही काय केलं की सगळ्या कंपन्या सर्व्हिसेस देत होत्या, आणि मग एकपासून दुसरा बेटर कसं करणार, तर याने $80 लावला तर मी $75 लावला. सो दॅट इज द प्राईस पॉईंट, वॉट वी कॉल एज आर्बिट्राज ऑन लेबर कॉस्ट. आणि माझ्याकडे जास्त कस्टमर आणायचे असतील मला तर मला भाव कमी करायला लागेल, किंवा माझं प्रॉडक्ट दुसऱ्यापेक्षा बेटर असलं पाहिजे किंवा सर्व्हिस बेटर असली पाहिजे. सो दॅट इज डुईंग समथिंग बेटर टू मेक मनी ऑर डुईंग समथिंग डिफरंट. तर आम्ही कंपनी काढली त्याला काय केलं, आम्ही एक सर्व्हिस कंपनीने नवीन काढली की आणखीन एक सर्व्हिस कंपनीने काढली, आम्ही प्रॉडक्ट कंपनी काढली की प्रॉडक्ट वॉज समथिंग डिफरंट. नोबडी हॅड ऑफर्ड प्रॉडक्ट फ्रॉम इंडिया फॉर बँकिंग. आणि त्याच्यामध्ये रिस्क जास्त असते, जेव्हा तुम्ही काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करता त्याला रिस्क जास्त असते. ती रिस्क आधी माहिती असायला पाहिजे. धंद्यामध्ये तुम्हाला सर्वात वाईट गोष्ट कोणती होईल की ज्या दिवशी तुम्हाला सरप्राईज मिळेल धंद्यामध्ये, मग तो चांगला असेल सरप्राईज किंवा वाईट असेल, आय थिंक दॅट इज अ वर्स्ट डे ऑफ युअर लाईफ. याचं कारण असं आहे की धंद्यामध्ये कोणती गोष्ट जी होणार असेल ती आपल्याला आधी माहिती पाहिजे की ही गोष्ट होणार आहे मला माहिती आहे, हा कस्टमर माझा जाणार आहे मला माहिती आहे, किंवा हा कस्टमर मोठा कस्टमर मला मिळणार आहे पुढच्या महिन्यात हे मला माहिती आहे. आणि अचानक एक दिवस कस्टमर आला की तुम्हाला माहितीच नव्हता आणि एकदम त्याने 10 कोटीची ऑर्डर दिली, इट इज ऑल्सो सरप्राईज, अ बेटर सरप्राईज बट अ सरप्राईज विच इज बॅड. याचा अर्थ तुम्हाला तुमचा धंदा अजून समजलेला नाही आहे, मार्केट समजलेलं नाही अजून. त्यामुळे ते रिस्क असेल, रिस्क मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो ते, किंवा ती एखादी चांगली गोष्ट होणारी असेल धंद्याला, ही आपल्याला पूर्वसूचना त्याची असणं अत्यंत आवश्यक आहे. सो एनी सरप्राईज इन बिझनेस इज बॅड. आणि असे सरप्राईज टाळणं, याचा अर्थ मग त्याला तुम्ही MIS म्हणा, त्याला तुम्ही मार्केट नॉलेज म्हणा, त्याला तुम्ही तुमचा स्मार्टनेस म्हणा, काही म्हणा, पण तो धंद्याची आपल्या पुढे होणारी चलती किंवा स्पीड किंवा सक्सेस किंवा फेल्युअर्स हे आपल्याला आधी माहिती पाहिजे. 100 कोटी होताना तुम्हाला हे प्रामुख्याने बघायला लागेल की मी हे कसं करेन. डुईंग डिफरंटचं आणखीन एक साधं उदाहरण देतो तुम्हाला. आपण सगळे कार हायर करतो परदेशात गेल्यानंतर, स्पेशली एव्हीस किंवा बजेट अशा कार्स घेतो आपण, आणि प्रत्येक एअरपोर्टला त्यांची दुकानं असतात. एअरपोर्टला उतरल्यानंतर तिकडे जाऊन आपलं क्रेडिट कार्ड द्यायचं, पासपोर्ट दाखवायचं, काहीतरी ID कार्ड दाखवायचं, आणि गाडी भाड्याने घ्यायची, संबंध फिरवायची, आणि कुठच्या तरी दुसऱ्या पॉईंटला जाऊन एअरपोर्टला सोडायची, ती विमान पकडून निघून जायचं आपण, किंवा 4 दिवस तिकडेच वापरायची त्या सिटीमध्ये, आणि मग परत आल्यानंतर एअरपोर्टला ती ड्रॉप करायची परत आणि जायचं. दॅट इज अ स्टँडर्ड थिंग. आता एका माणसाला कार हायरचाच बिझनेस करायचा होता, बट देन ही रिअलाइज की मी आता नवीन जर का बाजारात येणार असेल आणि मी तेच करायचं ठरवलं की एअरपोर्टलाच आणखीन एक दुकान उघडायचं ठरवलं, तर या दोघां लोकांशी कम्पीट करताना मला खूप त्रास होईल. कारण ही लोकं एवढी एस्टॅब्लिश झालेली आहेत की आता मी नवीन एक ब्रँड घेऊन उभा राहिलो तर मला त्रास होईल त्याचा. पण बिझनेस तर मला कार हायरचाच करायचा आहे. आणि असा तो विचार करत ड्राईव्ह करत असताना हायवेवर अचानक त्याची गाडी बंद पडली आणि त्यांनी डिड नो व्हॉट टू डू. कारण परदेशात गेल्यानंतर हायवेला गाडी बंद पडणं याच्यासारखं दुसरी वाईट गोष्ट नाही.
इवन बॉम्बे पुणे रोडवर जरी आपली गाडी बंद पडली तरी आपल्याला कळत नाही पटकन आता काय करायचं म्हणून, कोणाला फोन करायचा. मग असं आपण रस्त्यावर उभं राहून असं बसं करतो आणि जवळच्या गॅरेजवाल्याला बोलावतो. बट दॅट गेव मी आयडिया. मग तो त्या डिस्ट्रेसमध्ये उभा असताना तो म्हणतो वाय नॉट दिस आयडिया. सो ही स्टार्टेड अ कंपनी नॉट ऑन द एअरपोर्ट बट इन सिटी आणि ॲडव्हर्टाईज की ज्यांच्या गाड्या बंद पडतील त्यांनी ह्या फोनवर फोन करावा, या नंबरवर मी तुम्हाला भाड्याची गाडी पाठवीन आणि तुमची गाडी माझा ड्रायव्हर घेऊन परत येईल, टो व्हॅन असेल काय असेल ते, आणि ती गाडी पूर्ण माझ्या गॅरेजमध्ये रिपेअर करून मी तुमच्या घरी परत करीन आणि माझी गाडी घेऊन येईन. द सेम कार आर बिझनेस बट डन डिफरंटली. सो ही डिडंट हॅव टू ओपन अ सिंगल शॉप ऑन द एअरपोर्ट. ही डिडंट वॉन्ट टू कम्पीट विथ बजेट अँड दुसऱ्या जे कोणते ब्रँड्स होते ते. At the same time, he solved many people's problem. And ya doganza business in terms of dollars yane jawajo 2 varsha madhe cross kelan. And as car hire business madhe almost 65% market share yachakade the overall car hire business bagitla tar kan gaadi cha problem sagyana sagikade hoshak kuthe hoshu shakto. त्याचा दुहेरी फायदा झाला. एक तर काय त्याची कार हायरवर जायला लागली आणि प्लस त्याच्या गॅरेजमध्ये त्याला आपोआप काम मिळायला लागलं, कारण दॅट वॉज ऑनली मोनोपॉली. कारण याची गाडी घेऊन टोईंग चार्जेस वेगळे आणि परत अमेरिकेसारख्या देशामध्ये सगळं इन्शुरन्स कंपनी करते. सो ही हॅड अ टायअप विथ इन्शुरन्स कंपनी. मग रिसिवलचा पण प्रॉब्लेम नाही त्याला राहिला, इन्शुरन्स कंपनी इज टू पे. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ डुईंग इट डिफरंट. नाहीतर त्याला काय करायला होतं, ही वॉन्टेड टू ही हॅड टू डू समथिंग बेटर ऑन द एअरपोर्ट विच वॉज डिफिकल्ट फॉर हिम. मेन बेटर म्हणजे काय, ह्यानी $40 लावले असेल तास आलं तर ह्यानी $35 लावायचं. सो इट इज डिफिकल्ट टू रन द बिझनेस आफ्टर स्पेंडिंग सो मच ऑफ मनी ऑन मार्केटिंग एस्पेशली टू एस्टॅब्लिश द ब्रँड. ऑर थर्ड वे टू डू इट इज डूइंग समथिंग न्यू, ज्याला आपण आता सध्याच्या काळात डिसरप्शन म्हणतो. इज कम्प्लीट डिसरप्टिव. तर ते मी आता बायोटेक्नॉलॉजीमध्ये करतो आहे.